नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता पहिलीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील एक घटक वादन हा बघणार आहोत। या वादनामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या समोर बसून त्यांच्याकडनं काही आवाज आणि आवाजाची निर्मिती कशी केली जाते हे आपण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुम्हाला एक आवाज ऐकवणार आहे, तो ऐकून तो कशाचा हे आपल्याला ओळखायचं। चला तर प्रयत्न करा। ओळखला का आवाज? बरोबर, सकाळी सकाळी आपल्याला झोपेतून उठवणारी कोण आहे बरं? नक्की चिमणी। चिमणीचा हा आवाज आहे, म्हणजे तुमचं अतिशय लक्षपूर्वक निरीक्षण आहे। चला तर आणखी एक गंमत म्हणून मी आणखी एक दुसरा आवाज ऐकवतो, तो नीट ऐका आणि तो कशाचा याचं पण उत्तर नक्की तुम्हाला द्यायचं आहे। चला तर आवाज ऐकूया। तर बघा, ही आहे वाघाची मावशी, ती आहे आपली मनी म्याव। म्याव म्याव करून ही आवाज करत असते। चला, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्तरं दिली आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला आता वादनाची काही साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे। आता वादन म्हणजे काय, त्याच्यासाठी तुम्हाला शास्त्रीय आणि खूप मोठे साहित्य असलं पाहिजेच का? नाही। तर आपल्या परिसरात, आपल्या घरात, आपल्या देवघरात जे जे साहित्य आपल्याला उपलब्ध होईल त्यातून आवाजाची निर्मिती कशी करायची ते आपण बघणार आहोत। चला तर ओळखलं का काय आहे ही? ही आहे घंटी। तर देवघरामध्ये ही घंटी असते आणि ज्यांच्याकडे नसेल तर शाळेमध्ये सुद्धा घंटी। तर घंटीचा आवाज बघा। यातून अतिशय नाद माधुर्य असा आवाज आपल्याला ऐकू येत असतो। त्यानंतर पुढचं साहित्य बघा, तो आहे ग्लास आणि हा काय आहे? बरोबर, चमचा। तर त्याच्या सहाय्याने आपण आवाज निर्मिती करू शकतो। बघा, अतिशय सुंदर पद्धतीने आवाज आपल्याला यातून काढता येतो आणि दुसऱ्यांना तो ऐकवता येतो। त्यानंतर दोन ग्लास घ्यायचे, एका ग्लासमध्ये मी काही खडे ठेवले, त्या खड्याचा वापर करून बघा या पद्धतीने आवाज त्यातून येत असतो। बघा बालमित्रांनो, या साहित्याचा वापर करताना तुम्ही तुमच्या पालकांची सुद्धा मदत घेऊ शकता। त्यानंतर लेझिम, तर लेझिमेचा वापर, लेझिम तुमच्या शाळेतील मोठी मुलं खेळतच असतील, तुम्ही सुद्धा फक्त आवाज त्याचा ऐकायचा आहे। बघा, या पद्धतीने आपण लेझिमच्या साह्याने आवाज काढू शकतो। त्यानंतर सर्वांना उपलब्ध होणारी आहे ते आहे आपले दोघांचे, प्रत्येकाला हात किती सांगा बरं? दोनच ना, मला तरी दोन हात आहे। तर बघा, या दोघी हाताचा वापर करून आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत। तर साधी टाळी वाजवून बघूया आणि यानंतर आणखी याच्यामध्ये नाविन्य म्हणून या पद्धतीने आपण टाळी वाजवू शकतो। त्याचबरोबर आहे राहिलेले आपले आहेत चुटक्या, तर त्यासाठी तुमची बोटं तुम्हाला समोर करायची आहे आणि या पद्धतीने पुढच्या पाठामध्ये आपण वादनाचे वेगवेगळे साहित्य आणि त्याचा वापर कसा केला जातो हे नक्कीच बघणार आहोत। चला तर तयार राहा। धन्यवाद।